असतील व सर्व भाजपचे नेते व इतरही लोक ज्यांनी थोर व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात व अस्मितेच्या विरोधात त्या ठिकाणी वक्तव्य केलेले त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलाच आहे. पण हाच निषेध करत असताना आपण ज्या सर्व थोर व्यक्तींचा विचार आत्मसात केलेला आहे त्या विचाराच्या विरोधात अनेक वर्षांपासून एक विचार त्या ठिकाणी काम करत आहे आणि हा जो विचार आहे त्या विचाराच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर ती एक वैचारिक आणि संविधानाला धरून लढाई असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे शाई फेकली असेल त्याचा निषेध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतोच. आपण याचा विरोध नक्कीच त्या ठिकाणी करू पण वैचारिक दृष्टिकोनातून करू असं सर्व लोकांना त्या ठिकाणी मला विनंती करायची आहे. काय वाटतं शाई फेक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे रामदास कदम जे आहेत ते पुढे गेले पाहायला मिळत आहेत. त्यांनी असं विधान केले की आम्ही जी काही शाई फेक झाली चंद्रकांतदादा पाटील होती त्याचं प्रत्युत्तर आम्ही घरात दिसून देऊ. काय सांगले एक तर कोण हे बोललं मला या ठिकाणी सांगता येणार नाही. जे काय घडलं चंद्रकांत दादांच्या बाबतीत शाई फेकणं असेल आम्ही त्याचा निषेध करतच आहोत. पण ज्या पद्धतीने आज तुम्ही रागावलात ज्या पद्धतीने तुम्ही या गोष्टीचा विरोध केला अशाच पद्धतीने ज्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जेव्हा वक्तव्य केली गेली महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरोधात जेव्हा वक्तव्य केली गेली अशाच पद्धतीने जर तुम्ही भडकला असता अशाच पद्धतीने त्या गोष्टीचा विरोध केला असता तर तुम्हाला मानलं असतं. पण तुम्ही म्हणत आहात ठीक आहे उत्साहात तुम्ही त्या ठिकाणी बोलत आहात पण आम्हीसुद्धा शाई फेकण्याचा विरोध त्या ठिकाणी करतो. पण हा विरोध त्या ठिकाणी करत असताना ज्या पद्धतीने थोर व्यक्तींचा अपमान अनेक लोकांनी केला त्या विचाराचा सुद्धा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.